विजय असो. शिक्षणामुळे किती लोक मोठी झाली. मी अभी कुठे छोटे राहिलो, मी अभी तर मोठे झालो ना. ते भी शिक्षणाशिवाय तगड. तर मित्रांनो, याच्या डोक्यात शिक्षणाचा प्रकाश पाडण्यासाठी सादर करूया पथनाट्य. जीवनाचा एक तंत्र मुलगी हाच महामंत्र. मालिक लेक
भेटू मग मी चा स्टार्ट चल. अरे एंट्री आहे, एंट्री आहे, घे एंट्री आहे. ऐक देवा 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 पांडुरंग कावल आणि थकलायचा. हे पोरी थांबू की तो आंब्या अभ्यास वहीच पाणी घेऊन ये. कंची बातमी आपल्या पिंकीला आहे ना, लई झाक मारतो म्हणत आपण तिला मोठ्या सळेत टाकायला पाहिजे. शाळा बिळा काय नको, एक पोरगा बघू आणि लगीन करून टाकू. पण बा मला शिकायचं आहे, मला सुनीता विलियम्स कल्पना चावला यांच्यासारखं बनायचंय. अरे यांच्यासारखं बनायला लई पैसा लागते. जो बाबत हे फाटके कपडे आणि ते सावकाराचं कर्ज ते काय नाही, मला जरा पडू दे, सकाळी कामावर जायचंय. काळजी वाटते, ते सावकाराचं कर्ज असताना मी आपली पोरीला कसं शिकवू. पण काय पण असू दे, मला कितीतरी त्रास होऊ दे, पण मी माझ्या पोरीला शिकवणारच, तिला मोठ्या शाळेत पाठवणार. पण मोठी शाळेत 4-5 मैल दूर असते, तिथे चालत कशी जाणार. जागृत व्हा, शिका, कारण की मुलगी शिकते तरच प्रगती होते.
कारण की ती दोन घरांना उजाळून टाकते. जर तुम्ही शिकलात तर तुमच्या मध्येच कोणीतरी उद्याची पीटी उषा असेल, किरण बेदी असेल, कल्पना चावला असेल, सुनीता विलियम्स असेल. म्हणूनच मी म्हणते जागृत व्हा, शिक्षित व्हा, कारण की तुमची हक्काची लढाई तुम्हालाच लढायची आहे. पहा, चलो विचार करा. अरे चंप्या, पडला का तुझ्या डोक्यात प्रकाश? अरे हो, आता काल मला शिक्षणाचा खरं अर्थ. पण गंप्या, माझ्यासारखे लई जंप्यात ज्यांना शिक्षणाचा गंधच नाहीये, तर चल असाच काय जंप्यांच्या डोक्यात शिक्षणाचा प्रकाश टाकूया. तर बोला, मुलगी शिकली.